नमस्कार खबरे जरा अटके एम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे सोलापुरात कांद्याला उच्चांकी दर काय दर मिळाला आहे काल पाहूया या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील परतीच्या अतिरिक्त पावसाचा फटका बसल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घेतलेल्या कांद्याचा भाव चांगलाच वधारला आहे काल सोमवारी क्विंटल सात हजार पाचशे रुपये इतका कांद्याला उच्चांकी दर मिळाला त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्यात थोडीशी घट होऊन क्विंटल सहा हजार पाचशे रुपयापर्यंत कमाल दर मिळाला गेल्या ऑक्टोबरमध्ये व चालू नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले त्यामुळे शेती बाजारात कांद्याची आवक घटली आहे परिणामी कांद्याचा दर वाढला आहे मराठवाड्यासह कर्नाटक तसेच सांगली व पुणे भागातूनही कांद्याची आवक सोलापुरात होते कांदा खरेदी विक्रीतून वार्षिक सुमारे सातशे कोटीपर्यंत ओलाढाल होते दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक शेती बाजारात सुरू होती परंतु यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यात जवळपास तयार झालेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे त्यामुळे सोलापूरच्या शेती बाजारात कांद्याची आवक लक्षणीय स्वरूपात घटली आहे गेल्या सहा नोव्हेंबर रोजी बाजारात एकवीस हजार तीनशे चार क्विंटलची आवक झाली असता त्याला कमाल सहा हजार रुपये तर सर्वसाधारण एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाला होता त्यानंतर त्यात कमी अधिक बदल होऊन काल सोमवारी अठरा हजार ब्याऐंशी क्विंटल आवक झालेल्या कांद्याला कमाल दर तब्बल सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये मिळाला होता मंगळवारी दुसऱ्या दिवशी सतरा हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली असता कमाल दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये इतका देण्यात आलेला होता तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर आपल्या मित्रांना शेअर करा